मी समाधान शिंदे प्रभाग क्रमांक 2 मध्ये रहिवासी असून तर या प्रभागामध्ये साधारणतः महापालिकेचे सरकारी हॉस्पिटलची गरज आहे। रोड आणि ड्रेनेजचं प्रमाण कमी आहे, ते पण होण्याची आवश्यकता आहे। आणि महापालिकेने सरकारी जी शाळा आहे महापालिकेच्या त्याची सुधारणा झाली पाहिजे। शॉपिंग पाहिजे रोड आहे ते मोठ मोठ पाहिजे। आपल्या प्रकरणी कंटिन्यू लाईट पाहिजे आम्हाला। रस्ते जे काम व्यवस्थित पाहिजे, रस्ते सध्या जुने जे 10 वर्षापूर्वी आता नवीन पाहिजे रस्ते बी। त्याच्यानंतर मसरमीचे तिकडे लाईटी पाहिजे कंटिन्यू चालू। त्यानंतर न्यू दुसरी क्रिकेट शाळेकडे कंटिन्यू लाईटी पाहिजे। जानी रोडचा रस्ता पाहिजे पूर्ण क्लिअर। त्यानंतर मराठी शाळेकडं सुधारणा चांगली पाहिजे अजून। लेंडीला आणण्याचा रस्ता पाहिजे। त्याच्यानंतर मेडिकल कॉलेजचा रस्ता मोठा झाला पाहिजे। आणि ओमप्रकाश अग्रवाल आडगाव प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी अनेक विकास कामं झालेली आहेत, परंतु अनेक विकास कामं झाली पाहिजे यामध्ये महत्वाचे म्हणजे काही विषय असे आहेत याप्रमाणे गावामध्ये जाण्याचा रस्ता आहे हा मॉडेल रोड झाला पाहिजे। त्याचप्रमाणे जी नेत्रावती नदी आहे या नेत्रावती नदीच्या पुढे आल्यानंतर याप्रमाणे सुताला होता किंवा लोक आम्ही त्यावेळी लहानपणी असताना तिचा आंघोळ जायचो आंघोळ करायचो। अशा ठिकाणी जर तलाव वगैरे बनवला गेला तर माझ्या मते अजून फायदेशीर राहील। त्याचप्रमाणे पार्किंगचा प्रश्न हा अजूनही पूर्ण सुटत नाही आहे। तसेच भाजी मार्केट सुद्धा काही 2 ठिकाणी बनवायचं आहे। भाजी मार्केटचा प्रश्न जरी व्यायाम शाळेत असेल, म्हणून व्यायाम शाळेमध्ये आणि व्यायाम करणारे जे तरुण आहेत जे व्यायाम करत होते किंवा कबड्डी खेळणार होते खो खो खेळणार होते यांना आता ग्राउंडचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याचप्रमाणे आपला जे न्यूज स्कूल शाळा आहे ही हॅबिटेट त्या बाजून असल्याने मुलांना जायला जरी खाली रस्ता असला, परंतु आजकाल लहान मुलांकडे सुद्धा सायकली आहेत। त्या सायकली आणि सर्व मुलं आज 1000-1200 लोक मुलं तिथे याचा जातात। या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे फ्लायओव्हर महत्वाचा होता, तो फ्लायओव्हर हा ज्या ठिकाणी आहे ज्याच्या मंदिर आहे देवीचं मंदिर आहे देवीच्या मंदिरापासून गुलाखाना जावं लागतं, परंतु पावसाळ्यामध्ये जर पाऊस जर वाढला तर तिथं जायला यायला अनेकांना अडचण होती। त्या ठिकाणी तिकडं मळेवस्ती आहे, मळेवस्ती जाण्यासाठी अनेकांना फिरून जावं लागतं। त्या ठिकाणी फ्लायओव्हरची फार आवश्यकता होती। धन्यवाद।